नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युगमाले मधील पुढचं सुभाषित आपण बघूयात सुभाषित क्रमांक उत्तमो बहुभाषते या दृक्चे प्रजा येते मित्रांनो या सुभाषितातील संधी विग्रह आपण बघूयात आणि नंतर त्याचा अनुवयाव काय होतो तो, तो आपण बघूयात तमो नातिवक्ता उत्तम अधिक न अधिक अतिवक्ता स्याद अधमो स्याद अधिक अधमः पुढे बहु शब्द आलेला आहे म्हणून मग म समोर विसर्ग होतो म्हणून अधमः अधिक बहु ते स्यात अधिक अधमः अधिक बहु भाषते हे क्रियापद आहे संधी नाहीये सुवर्णे न सुद्धा संधी नाहीये ध्वनी ही अधिक तात्रुक अधिक याद्रुक अधिक कांसे असा संधी हा होतो प्रजायते हे सुद्धा क्रियापद आहे चला तर मग आपण आता अन्वय बघूयात स्यात कह स्यात अतिवक्ता स्यात संधी झालेला हो तिथे न आलेला आहे न अतिवक्ता स्यात किदृशः अतिवक्ता किदृशः उत्तम अतिवक्ता न स्यात अतिवक्ता नाम जास्त बोलणारा उत्तम हा मनुष्य जो श्रेष्ठ मनुष्य आहे तो अतिवक्ता नस्यात तो जास्त बोलणारा नसेल श्रेष्ठ मनुष्य जास्त बोलणारा नसेल तशाच प्रकारे पुढच बघा भाषते कह भाषते अधम भाषते अधमः भाषते बहुभाषते अधम बहुभाषते नावा अधमः व्यक्ती नीच मनुष्य खूप बोलतो किंवा बडबड करतो अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि उत्तम म्हणजे श्रेष्ठ मनुष्य जास्त बोलत नाही किंवा त्याने बोलू नये बोल असा अर्थ दिला उत्तम किंतु नीच मनुष्य म्हणजे अधम हा बहुभाषते अधम मनुष्य खूप बडबळ करतो किंवा बोलतो असा त्याचा अर्थ आहे आता हे एक तत्व पटवून देण्यासाठी खाली सुभाषिताच्या दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला एक उदाहरण देखील तिथे दिलेलं आहे पहा काय उदाहरण आहे याद्रुक कांसे ध्वनी ही प्रजा येते ताद्रुक सुवर्णे ध्वनी ही न प्रजा येते प्रजा येते निर्माण होतो उत्पन्न होतो असा अर्थ आहे सुवर्णे न ध्वनी ताद्रुक याद्रुक कांसे प्रजा येते याद्रुक कांसे प्रजा येते ज्याप्रमाणे कांस्याच्या वाद्यामध्ये ध्वनी प्रजा येते ध्वनी उत्पन्न होतो रव उत्पन्न होतो आवाज उत्पन्न होतो तादृ त्याप्रमाणे ध्वनी ध्वनीही न सोन्यामध्ये किंवा सोन्याच्या आभूषणामध्ये सोन्याच्या धातूमुळे तसा ध्वनी उत्पन्न होत नाहीत म्हणजे या ठिकाणी जो उत्तम मनुष्य आहे तो अतिवक्ता नसावा श्रेष्ठ मनुष्य जास्त बोलणार नाही तर या श्रेष्ठ मनुष्याला इथे सोन्याची उपमा दिलेली आहे की ज्याप्रमाणे सोन्याच्या धातूमध्ये अधिक ध्वनी उत्पन्न होत नाही अधिक रव उत्पन्न होत नाही त्याचप्रमाणे मनुष्य जो आहे तो सोन्याप्रमाणे आहे आणि अधम मनुष्याला इथे कांसाची उपमा दिलेली आहे कांसाचे वाद्य वगैरे आपण पाहतो की त्यामध्ये बहुत प्रकारचा ध्वनी पुष्कळ असा आवाज मोठा असा आवाज त्यामध्ये होत असतो तसं सुवर्णांच्या किंवा सोने सोने या धातूमध्ये तसा आवाज मात्र उत्पन्न होत नाही अशा प्रकारे हा हे सुभाषित आहे उत्तमो नातिवक्ता ददमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनी यादृक कांसे प्रजायते